हद्दपारी आदेशाचा भंग करून शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना एलसीबीने पकडले. नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले 3 सराईत गुन्हेगार आदेशाचे उल्लंघन करून नगर शहरात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. सागर चोथे, राणार पितळे कॉलनी, नागापूर अहमदनगर. अजमुद्दीन उर्फ नूरा सय्यद, राणार गजानन कॉलनी, नव नागापूर अहमदनगर. संदीप कासार, राणार वडगाव गुप्ता तालुका नगर. अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करून सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून नगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी अनिल कटके यांना आदेश दिले होते. त्यानुसार पोनी कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार उपनिरीक्षक सोपान गोरे, सफ ओ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पो हे कॉ बापूसाहेब फोलाने, पो ना भीमराज खरसे, रवी सोनटक्के, देवेंद्र शेलार व चा पो हे कॉ चंद्रकांत कुसळकर यांचे पथक अशा गुन्हेगारांचा शोध घेत असताना हद्दपार सागर चोथे, अजमुद्दीन उर्फ नूरा सय्यद, संदीप कासार हे हद्दपार असताना लपून छपून नगर शहरामध्ये वास्तव्य करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांना दिनांक 25/8/2021 पासून 18 महिने कालावधीसाठी नगर जिल्ह्यापासून हद्दपार करण्यात आलेले आहे. हे हद्दपार आदेशांचा भंग करून बेकायदेशीररित्या नगर तालुका भागामध्ये वास्तव्य करीत असताना दिसून आले. तसेच त्यांचे विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, MAR24 न्यूज, अहमदनगर.